टाकायचे खूप सुंदर दिसतंय खूप यम्मी झालेलं आहे आणि इथे आपलं थंडाई दूध रेडी आहे नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर माझं नाव आहे रुपाली आणि मी राहते जर्मनीमध्ये आणि मी बनवते जर्मनीबद्दल व्हिडिओ खास तुमच्यासाठी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर्मनीबद्दल नाही तर अशा दोन रेसिपीज सांगणार आहे त्या अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये रेडी होतील तर सर्वात अगोदर तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या येणाऱ्या रंगपंचमी ज्याला बरेच ठिकाणी धुळ म्हणतात किंवा धुलीवंदन असं म्हटलं जाते त्याच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तर उद्या येणाऱ्या रंगपंचमीसाठी कलर्स खेळल्यानंतर सगळे भूक लागते आणि भूक लागल्यानंतर आपण बनवत असतो काहीतरी स्नॅक्स मध्ये चटपटा गोड असे पदार्थ तर आजच्या मी असे दोन पदार्थ तुम्हाला सांगणार आहे एक तर खूप फेमस आहे ती म्हणजे थंडाई थंडाई हे नाव खूप ठिकाणी ऐकलं असेल आणि तुम्ही ट्राय सुद्धा केला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये थंडाई मसाला कसा बनवायचा कारण तो मसाला अगदी तुम्ही महिनाभर सुद्धा स्टोअर करू शकता तर त्या मसाल्याची तुम्हाला रेसिपी सांगणार आहे आणि दुसरं म्हणजे शाही तुकडा अगदी मुघलाई स्टाईलनी शाही तुकडा मी बनवणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने दहा ते पंधरा मिनिटामध्ये तुमच्या दोनही पदार्थ पदार्थ रेडी होऊन जातील तर चला मग आपण जाऊया आता किचन मध्ये आणि स्टार्ट करूया रेसिपीजला पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा सगळ्यात अगोदर आपण बनवून घेऊया शाही तुकडा त्यासाठी इथे मी घेतलेला आहे साडेतीन पर्सेंट फॅटचं दूध त्याला एक पॅन मध्ये ओतून घ्यायचं त्यानंतर दुधाचा रिकामा डबा तुम्ही असा जर पॅक केला तर तुमची जी डस्टबिन जी आहे ती लवकर भरणार नाही त्यामुळे तुम्ही असं करू शकता दुधाला उकळी येतपर्यंत आपण एक छान चाचणी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे घेतली आहे एक वाटी साखर त्यानंतर त्यात आपण टाकूया केसर आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इथे साखर आणि मीठ अगदी सारखी दिसते ते ही बघू शकता तुम्ही हे मीठ आहे आणि साखर आणि मीठ अगदी सारखं दिसते तर स्टार्टिंगला थोडं कन्फ्युजन होते तर एका वाटी साखरला एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी इथे आणि त्यात थोडंसं आपण सॅफरॉन टाकून घेऊया त्यामुळे कलर छान येईल आणि इथे बघू शकता तुम्ही उकळी आली आहे तर आता आपण याच्यामध्ये कंडेन्स मिल्क टाकू शकतो एक लिटर दुधासाठी मी इथे चार चमचे कंडेन्स मिल्क यूज करत आहे आणि जसं जसं त्याला बॉईल होते आणि वरची साय जमा होते तिथे पॅनच्या कॉर्नर्सला चिकटवत जायची जेणेकरून आपल्याकडे भरपूर साय अशी जमा होईल आणि दूध आपलं जळणार नाही आणि त्याच्यामध्ये आपण केसरचं दूध घालून घेऊया त्यांनी छान रबडीला कलर येईल त्यानंतर थोडसं वेलायची पावडर टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं तर आता आपल्याला ब्रेड तळायसाठी लागणार आहे तूप आणि तूप कसं बनवायचं याची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे त्यानंतर इथे मी साधी नॉर्मल अशी ब्रेड घेतलेली आहे त्या ब्रेड्सला आपण ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेऊया तुम्ही त्याचे काठ काढू शकता आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू पण शकता ब्रेड्स कट करून झाले आहे त्यानंतर इथे तूप तापवायला ठेवलं आहे आपली रबडीसुद्धा ऑलमोस्ट डन आहे तुम्ही इथे बघू शकता साय तुम्हाला दिसत असेल आणि आपली चाचणी सुद्धा रेडी आहे एक एक करून ब्रेडला छान गोल्डन ब्राऊन होत पर्यंत तळून घ्यायचं तुम्ही ते बघू शकता आणि याचा आवाज पण तुम्ही ऐकू शकता <laughs> त्यानंतर रबडी आपली रेडी आहे त्याला एका प्लेटमध्ये आपण सर्व करून घेऊ त्यानंतर तळून झालेले जे ब्रेड्स आहे त्याला एक पाकामध्ये बुडवून घ्यायचे आणि पाक त्याच्यामध्ये आला पाहिजे असं दोन्हीकडनं आपण पलटवून घ्यायचं अशाच प्रकारे सगळे ब्रेड्स जे आहे ते पाकामध्ये बुडवून त्यानंतर आपण ठेवलेली जी रबडी आहे त्यावर अशा प्रकारे अरेंज करायचं जेणेकरून ते दिसायला पण खूप सुंदर दिसेल आणि त्यानंतर त्याच्यावर आपण जी रबडी टाकू ती रबडी पण त्याच्यामध्ये छान मुरेल आता याच्यामध्ये छान रबडी ओतून हो घ्यायची सगळीकडनं जेणेकरून रबडी आहे ती खूप छान पद्धतीने त्याच्यामध्ये मोरेल आता तुम्ही इथे कलर बघू शकता येलो कलरची रबडी किती सुंदर दिसत आहे त्यानंतर त्याच्यावर आपण गार्निशिंग साठी छान ड्रायफ्रूट्स आणि रोज पेटल्स टाकायचे खूप सुंदर दिसत आहे खूप यम्मी झालेला आहे आता थंडाई बनवण्याकरिता लागणारे साहित्य इथे घेतलेले आहे मी रोज पेटल्स त्यानंतर सोफ पॉपी सीड्स म्हणजे खसखस त्यानंतर इथे घेतलेले आहे जवळपास पंचवीस काळे मिरे सॅफ्रॉन आणि विलायची त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी बदाम बदामचे साल निघालेले आणि तुकडे झालेले रेडीमेड बदाम आणलेले आहेत त्यानंतर इथे आहे पिस्ता आणि हे आहे काजू तर सगळे मी अर्ध्या वाटीप्रमाणे घेतलेले आहे आणि त्याचप्रमाणे बाकी ते बाकीचे सगळे साहित्य घेतलेले आहे आता इथे आपण फक्त कढईला गरम करून घ्यायचं जे ड्रायफ्रूट्स वगैरे आहे ते त्या कढईमध्ये आता नाही टाकायचे कढई गरम झाली का एकदा चेक करून घ्यायचं आणि त्याला नंतर गॅसवरून उतरवून घ्यायचं कारण इथली गॅस आपल्या इंडियाच्या गॅसपेक्षा वेगळी आहे बंद केल्यानंतरही बराच वेळ ती सुरू असते आणि सगळे ड्रायफ्रुट्स तुम्ही बघू शकता इथे एक एक करून टाकायचे आणि नंतर सोप त्यानंतर कॉफी सीड्स मिरे वगैरे त्यात घालून थोडा वेळ ठेवून द्यायचं जेणेकरून त्यातलं जे मॉइस्ट आहे ते निघून जाईल कढई थंडी झाली आहे आणि तुम्ही आता बघू शकता ड्रायफ्रुट्स पण सगळे कडक झाले आहे त्याचा आवाज ऐका त्यानंतर त्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं माझ्याकडे हे है, हँड मिक्सर आहे माझं मिक्सरचं पॉट जे आहे दुसऱ्या कामासाठी बिझी होतं त्याच्यामुळे मी हे यूज केलं तुम्ही नॉर्मल मिक्सर पण यूज करू शकता बट मेक श्योर की त्याचं जे पावडर आहे ते एकदम बारीक नाही झालं पाहिजे जेणेकरून त्याला तेल नाही सुटलं पाहिजे असं पावडर फॉर्ममध्येच राहिलं पाहिजे ते आपलं पावडर फॉर्ममध्ये थंडाई मसाला रेडी आहे आता याच्यामध्ये मी ॲक्च्युली सिनेमम पावडर टाकणार आहे आणि त्याच्यानंतर जायफळ पावडर टाकणार आहे या दोन्ही गोष्टी मी जर्मन किराणा दुकानामधून घेऊन आली होती आणि मला ते इझिली मिळालं अगदी साठ साठ रुपयाला ते दोन्ही बॉटल मिळालेत तर इथे मी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये म्हणजे वन फोर टीस्पून मी याच्यामध्ये नटमग आणि सिनेमम पावडर टाकणार आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतलं नंतर मी इथे एका बाउलमध्ये काढून घेतलं आहे त्याचा मला एका सील टाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं आहे नंतर त्यानंतर थंडाई बनवण्याकरता मी इथे आपल्याला लागणारी साखर त्यानंतर एक एक ग्लास इथे दूध घेतलेला आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि अगेन मी त्याच मिक्सरचा पॉट यूज करणार आहे तुम्ही तोच पॉट यूज करू शकता परत आता या भांड्यामध्ये मी साखर दूध आणि दोन मोठे चमचे थंडाई पावडर टाकलेला आहे म्हणजे थंडाई मसाला मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि याला आपण आणखी एकदा ब्लेंड करून घेऊया ए आणखी एकदा एकजीव करून घेऊया सो दॅट याचा जो मसाल्याचा अर्क आहे तो छान दुधामध्ये उतरेल आणि इथे आपलं थंडाई दूध रेडी आहे खूप डिलिशियस झालेला आहे खूप मस्त दिसतं आहे आणि याच्यावर आपण गार्निशिंगसाठी छान ड्रायफ्रूट्स टाकायचे रोज पेटर्स टाकायचे आणि हे पार्टीसाठी खूप छान ड्रिंक आहे यामध्ये ॲक्च्युली मी एक, एक सांगायची विसरली की माझ्याकडे मिलन सीड्स नव्हत्या म्हणजे टर्बोजाच्या बिया नव्हत्या कलिंगडाच्या बिया तर त्या असेल तर त्या पण तुम्ही ॲड करू शकता तर शाही तुकडा आणि थंडाई आपल्या दोन्ही रेसिपी रेडी आहेत शाही तुकड्याला ऍक्च्युली मी थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण त्याला थंड थंड खायला आणखी मजा येते आणि त्यातली जी रबडी आहे त्याच्यामध्ये मूरते आणि ती खूप टेस्टी लागते मी मागच्या वर्षी पण हे दोन्ही पदार्थ केले होते आणि सगळ्यांना खूप आवडले तर थंडाईचा जो मसाला आहे थोडा वरती आलेला आहे कारण मी खूप वेळेस हा ग्लास असा ठेवला होता तर जेव्हा पण तुम्हाला ही थंडाई प्यायची असेल तुम्हाला थोडासा चमचाने मिक्स करून घ्यावा लागेल तर या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कॉमेंट करून नक्की कळवा आणि होळीसाठी किंवा रंगपंचमीसाठी तुम्ही काय काय पदार्थ करत आहात पण मला सांगा रेसिपीज पण माझ्यासोबत तुम्ही शेअर करू शकता म्हणजे मला पण काहीतरी नवीन ट्राय करता येईल रेसिपी बनवताना तुम्हाला मी सांगितलं की कोणत्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं जसं ड्रायफ्रुट्स आहे डायरेक्ट तुम्ही मिक्सरमधून नाही काढायचं त्याला थोडंसं कढईमध्ये गरम होऊ द्यायचं सो दॅट जे ड्रायफ्रुट्स आहे किंवा खसखस आहे सोफ आहे जे पण इंग्रडियंट्स आपण थंडाईमध्ये टाकतो आहे त्यातलं जे मॉइस्चर आहे ते निघून जाईल ते छान असे कडक होतील कारण जेव्हा पण तुम्ही ते मिक्सरमधून ब्लेंड कराल त्यावेळेस त्यातलं जे ऑइल आहे ते निघालं नाही पाहिजे जसं मोकळ मोकळ छान राहिलं पाहिजे तर ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर थंडाई मसाला जो आहे तो अगदी एक महिन्यापर्यंत राहू शकतो जर तुम्ही त्याला एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवलं तर एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं तर तुम्ही महिनाभर तो वापरू शकता आणि जेव्हा पण तुम्हाला असं वाटेल की थंडाई प्यायची इच्छा आहे तर अगदी होळी झाल्यानंतरही तुम्ही थंडाई एन्जॉय करू शकता तर आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बोलूया जर्मनीबद्दल आणखी नवीन काही गोष्टी तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद